कुपवाड मंगलमूर्ती कॉलनी मध्ये क्रीडांगण व शाळेसाठी आरक्षित असलेल्या जागेवर उभारण्यात आलेल्या प्रार्थना स्थळाचे अनधिकृत बांधकाम महापालिकेच्या पथकाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात काढलेले आहे। यावेळी भाजप मनसे समर्थकांनी घटनास्थळी गर्दी केली होती। पोलिसांनी चारही बाजूंनी परिसर सील करत अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई केली आहे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात हा विषय मांडला होता, त्यानुसार कारवाई झाली आहे। कुपवाड येथील सिटी सर्वे नंबर 222-4 या गटामध्ये भूखंड पाडून मंगलमूर्ती कॉलनी वसलेली आहे। या भागातील काही क्षेत्र हे महापालिकेच्या विकास आराखड्यात रस्त्यासाठी आरक्षित आहे, तर काही क्षेत्र प्राथमिक शाळा व क्रीडांगणासाठी आरक्षित आहे। या कॉलनी मधील प्लॉट नंबर 16, 17A आणि 17B या प्लॉट वर हे आरक्षण आहे। ही मोकळी जागा 3 गुंठेची आहे, मात्र बनावट कागदपत्रांच्या आधारावर 2012 पासून प्रार्थना स्थळासाठी या ठिकाणी पत्र्याचं शेड उभारलं होतं, शिवाय स्वच्छतागृहाचं बांधकाम करण्यात आलं होतं। या विरोधात परिसरातील नागरिकांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती। राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात हा मुद्दा उपस्थित केला होता। मेळाव्यात या संदर्भातील फोटो देखील दाखवण्यात आले होते। प्रार्थना स्थळ उभारण्यावरून फेब्रुवारी अखेरीस स्थानिक नागरिक आणि प्रार्थना स्थळाचे विश्वस्त यांच्यात वाद झाला होता। या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारीही दाखल झाल्या असून 15 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली, त्यामुळे मनसेचे सैनिक हे प्रार्थना स्थळ पाडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता। या इशाऱ्यामुळे बुधवारी मध्यरात्रीपासून या प्रार्थना स्थळासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। सकाळी महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांनी कुपवाड मधील मंगलमूर्ती कॉलनी मध्ये जाऊन वादग्रस्त प्रार्थना स्थळाची पाहणी केली। महानगरपालिकेच्या नगर रचना विभागाने जागेवर जाऊन पाहणी करत मोजमापही केले। यावेळी शाळेसाठी आरक्षित असलेल्या जागेवर उभारण्यात आलेल्या वादग्रस्त प्रार्थना स्थळाचं बांधकाम अनधिकृत असल्याचं महापालिकेच्या पाहणीत आढळलं। उपायुक्त स्मृती पाटील यांनी प्रार्थना स्थळाच्या विश्वस्तांची बैठक घेतली, तर या ठिकाणी मनसेचे जिल्हा प्रमुख तानाजीराव सावंत, भाजपाचे माजी आमदार नितीन शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली। उपायुक्त स्मृती पाटील यांनी स्वच्छता महापालिका अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने दुपारपासून अवैध बांधकाम हटवण्यास सुरुवात केली। या परिसरात सकाळपासून पोलीस बंदोबस्त होता, दुपारी अतिक्रमण काढण्यास सुरुवात केल्यानंतर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला। पोलिसांनी मंगलमूर्ती कॉलनी परिसर पूर्णपणे सील केला होता। या परिसरातील नागरिकांशिवाय इतर व्यक्तींना प्रवेश दिला जात नव्हता। कालपासून सांगली मिरज कुपवाड किंवा कुपवाडच्या या 222/4 सर्वे नंबर जो आहे त्याबद्दल चर्चा चालू आहे। 222/4 हे जे आपण पाहत आहे मागं निळं जे कंपाऊंड वॉल आहे ते ॲक्च्युली क्रीडांगणासाठी हा राखीव आहे आणि तिथं नमाज पठणासाठी ते वापर करत होते। त्या पद्धतीनं काही गेल्या आमच्या SI ने वगैरे तिथं अवैध टॉयलेट बाथरूम वगैरे बांधकाम होत असल्याबाबत आम्हाला कळवलेले होते आणि काही लोकल तोंडीही तक्रारी होत्या, त्याबाबत आम्ही त्यांना तोंडी सूचनाही दिल्या होत्या आमच्या SI ने वगैरे की याबाबतीत बेकायदेशीररित्या काही करण्यात येऊ नये। त्याच्यानंतर देखील ते बांधकाम केलेलं होतं। सकाळी हे जे ट्रस्ट आहे ह्या ट्रस्टच्या सगळ्या आम्ही लोकांना सकाळी बोलवून पोलीस प्रशासनाने आम्ही बैठकही घेतली आणि त्यांना सूचनाही दिल्या की हे बेकायदेशीर असल्यामुळे त्वरित आपण ते काढून घ्यावं। त्या पद्धतीनं त्यांनी ते लेखी प्रोसिडिंग आम्ही सगळ्याची केलेली आहे आणि 4 वाजता इथे यायचं ठरल्यानंतर आम्ही आलो, तेही लोक आले। त्यानंतर जे काही अवैध बांधकाम आहे ते स्वतःसुद्धा काढून घेत आहेत, त्यांचं कुठल्याही गोष्टीचं नुकसान करवायचं महापालिकेची जरी भूमिका नसली तरी नियमबाह्य जे काही बांधकाम आहे ते काढणं देखील आमची जबाबदारी आहे, त्या पद्धतीनं आम्ही करत आहोत। या ठिकाणी आरक्षण कोणते याचं होतं? क्रीडांगण आणि प्राथमिक शाळेचं आरक्षण आहे। गेल्या किती वर्षापासून या ठिकाणी हे अतिक्रमण होतं? आता अनेक वर्ष आहे, आता निश्चित मला काही तारीख सांगता येणार नाही, पण अनेक वर्ष आहे। प्लॉटचा एरिया किती आहे? प्लॉटचे 3 प्लॉट आहेत, साधारणतः 3000 स्क्वेअर फूटचा हा एरिया असेल। मॅडम, लेखी काही आपण यामध्ये सूचना वगैरे दिलेल्या आहेत यामध्ये भरपूर आहे, नाही बोलू नका। संस्थेला लेखी झालेलं आहे, सगळंच झालेलं आहे, लेखीही दिलेले आहे। नॅचरल जस्टिसप्रमाणे त्यांचं म्हणणं किंवा त्यांना जे काही सांगायचं असतं तेही आम्ही प्रक्रिया फॉलो केलेली आहे।